हा सीनियर सिटिझन्स वर झालेला ह्या महिन्यातला तिसरा हल्ला आहे. अजय फणसेकर दिग्दर्शित सीनियर सिटिझन हा सिनेमा आज म्हणजेच 13 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. अभिनेते मोहन जोशी, स्मिता जयकर, सुयोग गोरे, विजय पाटकर, कमलेश सावंत, केतन कारंडे यासह अनेक कलाकारांच्या व्यक्तिरेखा सिनेमात असून आजच्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत, वृद्ध किंवा उतारवयातील व्यक्तींच्या समस्या, त्यांच्या प्रश्नांवरती हा सिनेमा भाष्य करतो. या सिनेमाची कथा फिरते रिटायर्ड मेजर अभय देशपांडे आणि त्यांची पत्नी लक्ष्मी यांच्या भोवती. वयाची 75 ओलांडली तरी मनानं शरीरानं सदैव तरुण असणारं अभय देशपांडे यांचं व्यक्तिमत्व. घरात आपल्या पत्नीसोबत सुखाने संसार करत असताना देखील कोणत्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं, खासगी आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांना दोघेही कसं सामोरे जातात, त्यांच्या उतारवयात कोण भक्कमरित्या साथ देतं, याची कथा म्हणजेच सिनियर सिटिझन हा सिनेमा. अभिनेते मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांनी निभावलेल्या भूमिका छान रंगल्या आहेत. दोघांचं ऑनस्क्रीन बॉन्डिंग आणि केमिस्ट्री परफेक्ट जुळलेली आहे. मोहन जोशी यांचे फाईट सीन्स, बोलण्यातला तडफदारपणा, रफ अँड टफ लुक ही त्यांच्या कॅरेक्टरमधील काही वैशिष्ट्ये सांगता येतील. तसंच सुयोग गोरेचं ग्रे शेडकडे झुकणारं कॅरेक्टर उत्तम रंगलं आहे. शेवटच्या टप्प्यावर ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाईचा विकोपाला गेलेला वाद एका वेगळ्याच विषयातून जुळवला गेला आहे. तांत्रिक आणि मांडणीमध्ये हा सिनेमा उत्तम असला तरी संकलनाची म्हणजेच एडिटिंगची गरज होती असं राहून वाटतं. तरी पण अभिनेते मोहन जोशी यांच्यासाठी हा सिनेमा आपण पाहायला हवा एवढं मी आवर्जून सांगेन. तर मंडळी, आपण देखील हा सिनेमा पाहिला असेल तर अवश्य सांगा आपल्या प्रतिक्रिया, आपल्याला कसा वाटला याबाबत या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि मराठी सिनेविश्वातील लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी. आणि या व्हिडिओला लाईक तसंच शेअर करायलाही विसरू नका. सीरियस सिटिझन्स.